ई मैथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चैनल वर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओ मध्ये सेतु अभ्यास इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 या विषयाची पूर्व चाचणी आपण या व्हिडिओ मध्ये सोडवणार आहोत। सेतु अभ्यास शैक्षणिक वर्ष 23-24 करता 20 दिवसांचा हा सेतु अभ्यास आहे आणि या सेतु अभ्यासामध्ये प्रत्येक विषयाची पूर्व चाचणी तसेच अंतिम चाचणी आपल्याला दिलेली आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये गणित भाग 1 या विषयाची पूर्व चाचणी आपण सोडवणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका। सेतु अभ्यास गणित भाग 1 इयत्ता 10वी पूर्व चाचणी। इयत्ता 10वी एकूण गुण आहेत 15। विद्यार्थ्याचे नाव, या ठिकाणी तुमचे नाव लिहायचे आहे, हजेरी क्रमांक आणि शाळेचे नाव तसेच दिनांक। यामध्ये एकूण 2 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न हा 5 गुणांचा आहे, दुसरा प्रश्न 10 गुणांचा आहे। पहिला प्रश्न 5 गुणांचा, प्रश्न पहिला, खालील उपप्रश्न सोडवा। आपण सुरुवातीला प्रश्नपत्रिका कशी आहे ते बघून घेऊया, नंतर आपण सोडवूया। प्रश्न पहिल्यामध्ये 5 उपप्रश्न आहेत। पहिला, आपण प्रत्येक प्रश्नांचे उत्तर सविस्तर बघणार आहोत। दुसरा प्रश्न, तिसरा उपप्रश्न, हा चौथा आणि हा 5वा। ओके, असे एकूण पहिल्यामध्ये 5 प्रश्न आहेत। प्रश्न दुसरा सोडवा, एकूण 10 गुण आहेत। प्रश्न दुसऱ्यामध्ये सुद्धा 5 उपप्रश्न आहेत, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा उपप्रश्न आणि हा 5वा उपप्रश्न। असे 5 उपप्रश्न आहेत। एकूण 15 मार्क्सची ही प्रश्नपत्रिका आहे। आता आपण ती सोडवायला काय करूया, सुरुवात करूया। प्रश्न पहिला, खालील उपप्रश्न सोडवा। पुढीलपैकी कोणती वर्गबहुपदी नाही ते सकारण द्या। हा पहिला प्रश्न 5 मार्क्स आहे, त्यातला हा पहिला उपप्रश्न। यामध्ये 4 बहुपदी आपल्याला दिलेल्या आहेत, त्यापैकी आपल्याला वर्ग बहुपदी कोणती आणि वर्ग बहुपदी कोणती नाही ते ठरवायचं आहे। त्यामध्ये पहिला, 1 + 2 x² + 7 ही वर्ग बहुपदी आहे, कारण का या ठिकाणी कोटी किती आहे, 2। ज्या बहुपदीची कोटी 2 असते त्या बहुपदीला वर्ग बहुपदी असे म्हणतात। कोटी म्हणजेच सर्वात मोठा घातांक। दुसरं, 1 + 2 * 9 ही सुद्धा वर्ग बहुपदी आहे। ओके, ही सुद्धा वर्ग बहुपदी आहे। तिसरं, c 1 + 1 = 3 + 18 ही वर्ग बहुपदी आपल्याला दिलेली आहे, ही सुद्धा वर्ग बहुपदी आहे। मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेचं पूर्ण स्पष्टीकरण स्पष्टीकरणासहित जर उत्तरे बघायची असतील तर तुम्ही EU क्रिएटर या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। काही कारण असतं मी व्हिडिओ EU क्रिएटरवरती टाकत आहे, दोन्ही चॅनल माझेच आहे, तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता। हे जे मी लिहिलेलं आहे हे याचं एक्सप्लेनेशन पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। नक्कीच त्या व्हिडिओवरती जा आणि त्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतर डी, ही सुद्धा वर्ग बहुपदी नाही, कारण या ठिकाणी घातांक किती आहे, 3 आहे। त्यामुळे दुसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, व्यवस्थित समजून तुम्हाला उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत, व्यवस्थित समजून घ्या। उत्तर आहे 85%। तिसरं, 2x + y = 10, 2x + y = किती आहे, या ठिकाणी 10 आहे। या वर्ग समीकरणाची पुढीलपैकी कोणती उकल नाही ते शोधायचं आहे। आपल्याला 4 उकली दिलेली आहेत, त्यापैकी कोणती उकल नाही किंवा कोणती आहे याचं उत्तर आपल्याला खाली दिलेलं आहे। पहिली उकल आहे, दुसरी सुद्धा उकल आहे, तिसरी उकल नाही, चौथी उकल आहे। ओके, त्यानंतर या पहिल्यामध्ये चौथा उपप्रश्न, एकूण आयकर काढायचा आहे। या ठिकाणी आयकर सर्व काढलेला आहे, उत्तर बघू शकता। एकूण आयकर आहे 26,265। त्यानंतर 5वा, 30 - 40 या वर्गाचा वर्गमध्ये काढा। या ठिकाणी रेड पेनने जे लिहिलेले अक्षर आहे ते प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं आहे आणि जे ब्ल्यू पेनने उत्तर आहे ते आपल्याला उत्तर लिहायचं आहे। ही
हे 30 या ठिकाणी आहेत 40 म्हणजे खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा छेद 2 30 अधिक 40 70 होतात आणि 70 छेद 2 म्हणजे किती उत्तर 35 प्रश्न दुसरा हा 10 मार्क्सचा प्रश्न आहे एकूण 5 उपप्रश्न आहेत तुम्ही बघू शकता सोडवून दिलेले उत्तर या ठिकाणी आहेत हे दुसरा तिसरा चौथा ओके आणि पाचवा आणि हा प्रश्न पाचव्याची जी सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे ती सारणी या ठिकाणी पूर्ण करून दिलेली आहे तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ जर पूर्ण एक्सप्लेनेशनसहित किंवा पूर्ण स्पष्टीकरणासहित बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही ईमॅथ्स ईयू क्रिएटर या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या व्हिडिओ लिंकवरती क्लिक केला तर डायरेक्ट तुम्हाला तो व्हिडिओ ओपन होईल आणि तो व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही समजून घेऊ शकता तुम्हाला या पूर्व परीक्षेसाठी ऑल द बेस्ट थँक्यू